आणि सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळलंय. निफ्टीमध्ये 221 अंकांची घसरगुंडी पाहायला मिळाली आहे. काल सेन्सेक्समध्ये चांगली उसळी पाहायला मिळाली होती, आज मात्र मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. फेडच्या बैठकीसाठी गुंतवणूकदारांकडून समभागांच्या विक्रीचा सपाटा लावल्याचं चित्र दिसतंय. आणखी माहिती अभिषेक मुठाळ आपल्याला देतील. अभिषेक, कविता, जर का सकाळी पाहायचं तर मार्केट हा फ्लॅटनी ओपन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र कुठंतरी अर्थसंकल्प जे आहे तो आपला देखील जाहीर होणार आहे. दुसरीकडे अमेरिकन फेड कडनं देखील आपली पॉलिसी जी आहे ती उद्या संध्याकाळी जाहीर होणार आहे, आणि त्याचेच सगळे पडसाद जे आहेत ते आपल्याला भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळत आहेत. आताची जर का परिस्थिती पाहायची तर सेन्सेक्स हा आता 836 अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टी देखील 220 अंकांहून अधिकची यामध्ये आपल्याला खाली गेल्याचं दिसत आहे. एकूण फेड ची बैठक असेल त्याचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांवर परिणाम झालेला आहे. एकूण जे परकीय गुंतवणूकदार आहे, FII आहेत, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री होताना दिसते, आणि त्यामुळेच सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला सध्याला घसरगुंडी दिसते. धन्यवाद या माहितीबद्दल अभिषेक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.